CNN सिटी न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी श्रद्धा पवार. एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. स्टार एअरच्या दुसऱ्या वर्धापना दिनानिमित्त बेळगाव ते नाशिक नॉनस्टॉप विमान सेवा. बेंगळूर स्थित स्टार एअर ही भारतातील अग्रगण्य प्रादेशिक विमान कंपनी. या विमान सेवेमुळे प्रादेशिक एरोस्पेस क्षेत्राला मिळणार चालना. सर्व देवस्थाने दर्शनासाठी खुली करण्याची मागणी. तांडव वेब सिरीजवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी, कारण वेब सिरीजमध्ये आहेत हिंदूंच्या भावना दुखावली जाणारी दृश्ये. श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन. बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीकडून रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन. आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धांची तयारी करण्यासाठी मुलांना दिल्या शुभेच्छा. 6 गटांमध्ये एकूण 150 स्पर्धकांचा होता सहभाग. आता पाहूया सविस्तर बातम्या. स्टार एअरच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त बेळगाव ते नाशिक नॉनस्टॉप विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. बेंगळूर स्थित स्टार एअर ही भारतातील अग्रगण्य प्रादेशिक विमान कंपनी आपल्या दुसऱ्या वर्धापना दिनानिमित्त आणि उडान योजनेअंतर्गत 25 जानेवारी 2021 पासून बेळगाव ते नाशिक दरम्यान थेट उड्डाण सेवा सुरू करून आपल्या विमानसेवेचा विस्तार करत आहे. स्टार एअरने 2 वर्षापूर्वी याच दिवशी व्यावसायिक विमानसेवेत पदार्पण केले होते. नाशिक ते बेळगाव दरम्यानच्या थेट विमानसेवेमुळे प्रादेशिक एरोस्पेस क्षेत्राला चालना मिळणार आहे, कारण बेळगाव हे भारतातील पहिले खाजगी एरोस्पेस SEZ आहे. भारताचे संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनाचे केंद्रस्थान असलेले बेळगाव हे नाशिकसह जगभरातील एरोस्पेस क्षेत्राच्या महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी गरजांची पूर्तता करते, असे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत स्टार एअरचे संचालक श्रेनिक घोडावत यांनी सांगितले आहे. संजय घोडावत ग्रुप ऑफ स्टार एअरला गेल्या काही वर्षात बेळगाव आणि हुबळी भागातील लोकांकडून खूप प्रेम मिळालं आहे. बेळगावला अधिकाधिक भारतीय शहरांशी जोडताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. यामुळे निश्चितच प्रादेशिक संपर्क वाढेल आणि यामुळे बेळगाव येथील व्यापार उदिम व पर्यटन वाढीस चालना मिळेल, असे यावेळी त्यांनी सांगितले आहे. आज 25 जनवरी 2021 स्टार एयर के लिए एक बहुत सुनहरा दिन है. आज हम लोग हमारी सेकेंड एनिवर्सरी पूरी कर रहे हैं और संजय घोडावत ग्रुप के ओर से मैं स्टार एयर और स्टार एयर में ट्रैवल करने वाले सभी यात्रियों का दिल से धन्यवाद करना चाहता हूँ. स्टार एयर एक ड्रीम थी, एक इनिशिएटिव था, जिसको आज पैशन से हम लोग ने एक एक्चुअल बिजनेस में कन्वर्ट किया है और इससे आगे भी यही कोशिश करेंगे कि और ज़्यादा से ज़्यादा जो भारत के छोटे छोटे गांव है या शहर है, जहाँ से आज कनेक्टिविटी के लिए लोगों को बड़े शहरों में जाना पड़ता है और वहाँ से फ्लाइट लेनी पड़ती है, जिसमें करीबन 24 से 48 घंटों का ट्रैवल टाइम हो जाता है, ये सब चीज़ों को ध्यान में रखते हुए हम लोग और नए डेस्टिनेशंस और नए एरियाज और नए नए रूट्स को हम लोग विस्तार करते रहेंगे. संजय घोडावत ग्रुप ने हमेशा यही चाहा है कि जो जो कस्टमर्स या हमारे जो ट्रैवलर्स हैं उनके पेन पॉइंट्स हो, उसकी तरफ हम लोग फोकस करें. एक कस्टमर फर्स्ट एयरलाइन होने का एक बहुत बड़ा रिस्पॉन्सिबिलिटी भी होता है कि हम लोग उसकी सेफ्टी और जो हमारा ऑन टाइम परफॉर्मेंस है उस पर भी काफ़ी फोकस करें. और इसी फोकस को कैप्टन सिमरन और उनकी पूरी टीम ने, जो स्टार एयर की टीम है, उन्होंने काफ़ी अच्छी तरह से निभाया है पिछले 2 साल में. और हम लोग यही आशा करते हैं कि आगे जैसे हम लोग और नए डेस्टिनेशन ऐड करते जाएंगे, यही फोकस और यही विजन के साथ जाएंगे कि ये कस्टमर फर्स्ट एयरलाइन रहे. क्योंकि एयरलाइन इंडस्ट्री बहुत टफ इंडस्ट्री है बिकॉज ऑफ ऑल द गवर्नमेंट रेगुलेशंस और जो भी प्राइसिंग के डिफरेंसेस या प्राइस कॉम्पिटिटिव इंडस्ट्री है. बट कस्टमर फोकस को न भूलते हुए हम लोग एक नया बेंचमार्क क्रिएट करने की कोशिश करेंगे इन अ रीजनल कैरियर. स्टार एअरचे CEO श्री सिमरन सिंग तिवाना म्हणाले की गेल्या 2 वर्षातील कंपनीची प्रगती पाहून मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो. मला खात्री आहे की आमच्यासोबत उड्डाण करणाऱ्या प्रवाशांच्या प्रेमामुळे आणि पाठबळामुळे येणारे पुढील टप्पेही आम्ही पार करू शकतो.
तसेच आजपासून आर्टिफिशियल इंटेलिजेंस आधारित व्हाट्सअप चॅटबॉट सेवेची सुरुवात करण्यात आली आहे. अभी देखिए हमने इस विजन से एक दिल्ली की कनेक्टिविटी दी है विच इज फ्रॉम हुबली और हमारा आइडिया ये था कि दोनों में से एक सिटी से पहले चला के वी शुड बी एबल टू कम टू रीजनेबल फैक्टर के कितने लोग ट्रेवल करते हैं कितनी डिमांड है. तो देखिए हमने पहले हुबली से हिंडन जब फ्लाइट शुरू की थी विच इज द सेकेंड एयरपोर्ट इन दिल्ली हम लोग उसे सातों दिन ऑपरेट करते हैं. एयरलाइन उतनी ही परफॉर्म कर पाती है जितना कस्टमर उन्हें सपोर्ट करे. तो हमने आज रियलाइज किया है कि उसे चार दिन चलाने पे हम लोग फ्लाइट 85% के आसपास भर पा रहे हैं तो हुबली से. तो हमारा आइडिया यही रहेगा कि हम लोग अपनी हुबली दिल्ली वाली फ्लाइट को भी सातों दिन लेके जाएं और उसके बाद भी अगर पोटेंशियल बचता है तो हम लोग बेलगावी से भी सोचेंगे दिखाते हैं और उसको प्रमोट भी करते हैं. अभी हम लोग ऐसा ही एक छोटा इवेंट नासिक में भी आज किया गया है उसमें भी गोवा की कनेक्टिविटी के बारे में नासिक से भी काफ़ी डिमांड आई है. तो हम लोग अभी यही प्रमोट किया है कि बेलगावी से गोवा बाय रोड भी बहुत इजी है और एसेंशियली जब आप छोटे से छोटे एयरपोर्ट से एक और छोटे एयरपोर्ट को कनेक्ट करते हैं तो आप एयरपोर्ट में जो टाइम लगता है उसे काफ़ी सेव कर लेते हैं. सो अगर आप एक एयरपोर्ट लाइक नासिक से बेलगाम आते हैं और बेलगाम से आप बाय रोड भी गोवा जाते हैं विच इज स्टिल अ लॉट जर्नी वाइज काफ़ी सस्ता और काफ़ी जल्दी ही रहेगा. तो हम लोग बेलगावी को ऑलरेडी एक कनेक्टिंग पॉइंट टू गोवा की तरह दर्शाते हैं हमारे सारे के सारे रूट्स में और हमारे पास ऐसा कुछ डेटा भी है जो पैसेंजर्स ये कर रहे हैं और आई एम श्योर अगर ये और एक्सप्लोर किया जाए बाय अदर बिजनेसेस जैसे गोवा में सब जाके गाड़ी रेंट करते हैं तो अगर वो गाड़ी रेंटल वाला प्रपोजल यहाँ से ही शुरू हो पाए तो मे बी लोग यहीं से गाड़ी रेंट करके जाएं गोवा कुछ दिन स्पेंड करके वापस गाड़ी यहाँ वापस करें. सो ऐसे कुछ डायनेमिक्स हैं जो विथ टाइम इवॉल्व होंगे डेफिनेटली एंड वी विल ऑल्सो लाइक टू सपोर्ट सच इनिशिएटिव्स. स्टार एयर सध्या अहमदाबाद अजमेर बेळगाव बेंगळूर दिल्ली हुबळी तिरुपती इंदूर कलबुर्गी मुंबई आणि सूरतसह 10 अधिक भारतीय शहरांना सेवा पुरवते. आजवर सुमारे 1.6 लाख प्रवाशांनी स्टार एअरसह उड्डाण केले आहे. महादेव पवार KNN सिटी न्यूज बेळगाव. शहरातील प्रत्येक दुकानांवर कन्नड नाम फलक लावणे अनिवार्य केल्याने 26 जानेवारी ते 28 जानेवारी पर्यंत शुद्ध कन्नड अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील प्रत्येक दुकानावर कन्नड नाम फलक वापरणे अनिवार्य असल्याने 26 जानेवारी ते 28 जानेवारी हे 3 दिवस जिल्हा कन्नड जागृती आणि शुद्ध कन्नड अभियानाचे आयोजन करण्यात आल्याचे डॉक्टर अरविंद कुलकर्णी यांनी सांगितले आहे. शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की बँकांमध्ये कन्नड भाषा फलकावर कन्नडचा उपयोग करावा अशी सूचना देऊन क्रमवार कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कन्नड प्राधिकरण हे कन्नड कायक वर्षाचरण नावाखाली 1 वर्षासाठी या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. याला पूरक म्हणून संबंधित जिल्ह्यातील जिल्हा कन्नड जागृती समिती आणि महानगरपालिका कन्नड जागृती समितीची रचना करण्यात आली असल्याचे डॉक्टर अरविंद कुलकर्णी यांनी सांगितले आहे. वीक्षकरिगे नमस्कार. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಕನ್ನಡ ಜಾಗೃತಿ ಸಮಿತಿ ಮತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಕನ್ನಡ ಜಾಗೃತಿ ಸಮಿತಿ ಸದಸ್ಯರ ಪರವಾಗಿ ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ ಅರವಿಂದ್ ಕುಲಕರ್ಣಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇಲ್ಲಿ ನನ್ನ ಸುತ್ತಮುತ್ತ ಎಲ್ಲ ಎರಡೂ ಸಮಿತಿಯ ಸದಸ್ಯರುಗಳಿದ್ದಾರೆ. ಕನ್ನಡ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪ್ರಾಧಿಕಾರ ಬೆಂಗಳೂರು ಇವರ ಆದೇಶದ ಮೇರೆಗೆ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ಆದೇಶದ ಮೇರೆಗೆ ಕನ್ನಡ ಅನುಷ್ಠಾನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಈ ವರ್ಷ ವಿಶೇಷವಾಗಿ ಕನ್ನಡ ಕಾಯಕ ವರ್ಷ ಅಂಥೇಳಿ ಒಂದು ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ನವೆಂಬರ್ 1, 2020 31 ಅಕ್ಟೋಬರ್ 2021 ಈ ಕಾಯಕ ವರ್ಷದಲ್ಲಿ ವಿಧ ವಿಧದ ಅಭಿಯಾನಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಕನ್ನಡದ ಬಗ್ಗೆ ಜಾಗೃತಿ ಮೂಡಿಸುವುದು ಕನ್ನಡ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪ್ರಾಧಿಕಾರದ ಉದ್ದೇಶ. ಅದೇ ರೀತಿ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ನಾಳೆಯಿಂದ 3 ದಿನದ ಅಭಿಯಾನ ನಾವು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಇದು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅದು ಶುದ್ಧ ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಕನ್ನಡ ನಾಮಫಲಕ ಅಭಿಯಾನ. ಅಂದರೆ ಎಲ್ಲಿ ಕನ್ನಡದ ನಾಮಫಲಕಗಳಿದ್ದಾವೆ ಆದರೆ ಶುದ್ಧ ಬರಹ ಇಲ್ಲ, ತಪ್ಪುಗಳಿದ್ದಾವೆ, ಅದನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಹೋಗಿ ಜಾಗೃತಿ ಮೂಡಿಸೋದು, ಅವರಿಗೆ ಅದನ್ನು ಹೇಳೋದು ಮತ್ತು ಅದನ್ನು ಸಂಬಂಧಿತ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಇರ್ಬೋದು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಇರ್ಬೋದು ಅವರಿಗೆ ಅದರ ಬಗ್ಗೆ
ಸೂಚನೆ ಕೊಡೋದು ಅದನ್ನು ಸರಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೇಳೋದು ಒಂದು. ಮತ್ತು ಅದೇ ರೀತಿ ಕನ್ನಡ ಅನುಷ್ಠಾನ ಬಗ್ಗೆ ಏನು ಪರಿಚಯದ 22ರಲ್ಲಿದೆ, ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅಂಗಡಿ ಮುಂಗಟ್ಟುಗಳಿಗೆ ನಾಮಫಲಕ 60% ಕನ್ನಡದಲ್ಲಿರಬೇಕು, ಉಳಿದು 40% ಯಾವುದೇ ಭಾಷೆ ಇರ್ಬೋದು. ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ಎಲ್ಲ ನಾಮಫಲಕಗಳು ಕನ್ನಡದಲ್ಲಿರಬೇಕು ಮತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ್ದು ತ್ರಿಭಾಷಾ ಸೂತ್ರ ಪ್ರಕಾರ ಇರಬೇಕು. ಇದನ್ನು ಸರಿಯಾಗಿದೆಯೋ ಇಲ್ಲೋ ಅಂತ ನೋಡಿ, ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಸರಿಯಾಗಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಆ ಸಂಬಂಧಿತ ಅಧಿಕಾರಿ ಅಥವಾ ಅಂಗಡಿಗಳಿದ್ದರೆ ಅವರಿಗೆ ನಾವು ಜಾಗೃತಿ ಮೂಡಿಸಿ ಅವ್ರಿಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅದನ್ನು ಸರಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿ ಬರೋದು ನಮ್ಮದು ಕೆಲಸ. ಸೊ ನಾಳೆಯಿಂದ 3 ದಿವಸ ಬೆಳಗಾವಿಯ ಬೇರೆ ಬೇರೆ ನಾವು ಏರಿಯಾಗಳಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಅಲ್ಲಿಯ ಜಾಗೃತಿ ಮೂಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಹಕ್ಕೊತ್ತಾಯ ಪತ್ರ ಅಂತ ಏನು ಇದೆ ಅದನ್ನು ಅವರಿಗೆ ಕೊಟ್ಟು, ಹಕ್ಕೊತ್ತಾಯ ಪತ್ರ ಅಂತಿದೆ, ಇದನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪ್ರಾಧಿಕಾರದವರು ಮಾಡಿ ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಸೊ ನಮ್ಮ ಹಕ್ಕು ಏನಿದೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕನ್ನಡದ ನಾಮಫಲಕ ಸರಿಯಾಗಿರಬೇಕು, ಅದನ್ನು ಒತ್ತಾಯಪೂರ್ವಕವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಹೇಳಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದು ನಾಳೆಯಿಂದ 3 ದಿವಸದ ಅಭಿಯಾನ. ಸೊ ನಾವೆಲ್ಲ ಸದಸ್ಯರು ನಾಳೆಯಿಂದ ಅಲ್ಲಿರ್ತೀವಿ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ನಿಂತುಕೊಂಡು ಭಿತ್ತಿ ಪತ್ರಗಳನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಜಾಗೃತಿ ಮೂಡಿಸ್ತೀವಿ. ಯಾವುದೇ ಹೋರಾಟ ಅಲ್ಲ, ಘೋಷಣೆ ಇರುವುದಿಲ್ಲ, ಯಾವುದೂ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಸಂಬಂಧಿತ ಅಂಗಡಿ ಮುಂಗಟ್ಟು ಸರ್ಕಾರಿ ಇಲಾಖೆಗಳಿಗೆ ಹೋಗಿ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಜಾಗೃತಿ ಮೂಡಿಸಿ ಬರ್ತೀವಿ. ಯಾವೇಳಿ ರವಿ ಭಜಂತ್ರಿ, ಡಾಕ್ಟರ್ ಎಚ್ ಐ ತಿಮ್ಮಾಪುರ್, ಶ್ರೀರಂಗ್ ಜೋಶಿ, ಸುನಂದ ಎಮ್ಮಿ, ಡಾಕ್ಟರ್ ಜಗದೀಶ್ ಹಾರುಗೋಪ್, ಜ್ಯೋತಿ ಬದಾಮಿ ಸಹ ಅನ್ಯ ಉಪಸ್ಥಿತ ಹೊತೆ. ದೇಶಾಮದೆ ಶಾಂತಿ ವ ಅಖಂಡತಾ ಪಸರಣ್ಯಾಚಾ ಉದ್ದೇಶಾನೆ ಅಜ್ಮೇರ್ಚಿ ಸೂಫಿಯಾ 11,000 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಧಾವತ್ ವಿಶ್ವ ವಿಕ್ರಮ ರಚನಾರ ಅಸಲ್ಯಾಚೆ ತಿನೆ ಸಾಂಗಿತ್ಲೆ ಆಹೆ. ಸೂಫಿಯಾ ಯಾ ಅಜ್ಮೇರ್ಚಾ ಮಹಿಲೆನೆ 135 ದಿವಸಾತ್ 11,000 ಕಿಲೋಮೀಟರ್ಚಾ ಪ್ರವಾಸ ಪಾಯಿ ಧಾವತ್ ಸಂಪೂರ್ಣ ದೇಶಾಮದೆ ಏಕತಾ ಅಖಂಡತಾ ಆಣಿ ಶಾಂತಿ ಯಾ ಉದ್ದೇಶಾನೆ ವಿಶ್ವ ವಿಕ್ರಮ ಕರಣ್ಯಾಚೆ ಠರವಿಲೆ ಆಹೆ. ಸೂಫಿಯಾನೆ ದಿಲ್ಲಿ ತೆ ಮುಂಬೈ, ಮುಂಬೈ ತೆ ಚೆನ್ನೈ, ಚೆನ್ನೈ ತೆ ಕಲ್ಕತ್ತಾ ವ ಕಲ್ಕತ್ತಾ ತೆ ದಿಲ್ಲಿ ಅಶಾ ಯಾ 4 ಮೆಟ್ರೋ ಸಿಟಿಂಚಾ ಅಂತರ್ಗತ್ ಧಾವತ್ ದಿಲ್ಲಿ ಯೇಥೆ ಯಾ ವಿಶ್ವ ವಿಕ್ರಮಾಚಿ ಸಾಂಗ್ತಾ ಹೋಣಾರ ಆಹೆ. ತರ್ ಸೂಫಿಯಾ ಮುಂಬೈ ಹುನ್ ಬೆಳಗಾವ್ ಮದೆ ಪೋಹೋಚ್ತಾಚ್ ಸಂಪೂರ್ಣ ಬೆಳಗಾವ್ಕರಾಂಕಡೂನ್ ವ ಬೆಳಗಾವ್ ರೋಲರ್ ಸ್ಕೇಟಿಂಗ್ ಕಡೂನ್ ಆಣಿ ಆಪ್ಟೆಕ್ ಆವಿಯೇಷನ್ ಯಾಂಚಾಕಡೂನ್ ತ್ಯಾಂಚೆ ಸ್ವಾಗತ್ ಕರಣ್ಯಾತ್ ಆಲೆ. ಯಾವೇಳಿ ಸೂಫಿಯಾನೆ ವ ತಿಚೆ ಪತಿ ವಿಕಾಸ್ ಯಾನ್ನಿ ಆಪಲೆ ಮತ ವ್ಯಕ್ತ ಕೇಲೆ ಆಹೆ. ಮೇರೆ ನಾಮ ಸೂಫಿಯಾ ಹೈ ಔರ್ ಇನ್ ದಿನೋ ಮೇ ಏಕ್ ದೌಡ್ ಪೆ ನಿಕ್ಲಿ ಹುಯಿ ಹೂಂ ಏಕ್ ಅಭಿಯಾನ್ ಕೆ ಸಾಥ್ ಮೇ. 16 ದಿಸಂಬರ್ ಸೆ ಮೇನೆ ದಿಲ್ಲಿ ಸೆ ಯೇ ದೌಡ್ ಶುರು ಕಿ ಹೈ, ದಿಲ್ಲಿ ಸೆ ಮುಂಬೈ, ಮುಂಬೈ ಸೆ ಚೆನ್ನೈ, ಚೆನ್ನೈ ಸೆ ಕ್ಯಾಲ್ಕಟಾ ಔರ್ ಕ್ಯಾಲ್ಕಟಾ ಸೆ ದಿಲ್ಲಿ. ಯೇ ಗೋಲ್ಡನ್ ಕ್ವಾಡ್ರಿಲೇಟರ್ ಹೈ ಜೋ ದೇಶ್ ಕಿ 4 ಬಡಿ ಮೆಟ್ರೋ ಸಿಟೀಸ್ ಕೋ ಜೋಡ್ತಾ ಹೈ. ಯೇ ಏಕ್ ಗಿನೀಸ್ ವರ್ಲ್ಡ್ ರಿಕಾರ್ಡ್ ಹೈ ಔರ್ ಏಕ್ ಮಿಷನ್ ಕೆ ಸಾಥ್ ಚಲೇ ಹಮ್, ಮಿಷನ್ ಫಾರ್ ಹೋಪ್. ಜಿಸ್ ಭೀ ಸಿಟಿ ಸೆ ನಿಕಲ್ ರಹೇ ಹೈ, ಜಿಸ್ ಭೀ ಜಗಹ ಸೆ ಜಾ ರಹೇ ಹೈ, ಲೋಗೋ ಸೆ ಜುಡ್ ರಹೇ ಹೈ ಔರ್ ಅಪ್ನೆ ಹೋಪ್ ಕಾ ಮೆಸೇಜ್ ಉನ್ ತಕ್ ಪಹುಂಚಾ ರಹೇ ಹೈ. ಆಜ ದೌಡ್ತೆ ಹುಯೇ ಮೇ ಬೆಲ್ಗಾಂವ್ ಪಹುಂಚಿ ಹೂಂ ಔರ್ ಬೆಲ್ಗಾಂವ್ ವಾಸಿಯೋ ದ್ವಾರಾ ಬಹುತ್ ಅಚ್ಛೆ ಸೆ ಸ್ವಾಗತ್ ಕಿಯಾ ಗಯಾ ಹೈ ಪೂರೆ ದಿಲ್ ಕೆ ಸಾಥ್ ಮೇ, ತೋ ಮೇ ಆಪ್ ಲೋಗೋ ಕಾ ಶುಕ್ರಿಯಾ ಅದಾ ಕರ್ತಿ ಹೂಂ. ಔರ್ ಯೇ ಜೋ ಜರ್ನಿ ಹೈ ಇಸ್ಕಾ ಟಾರ್ಗೆಟ್ ಹೈ 135 ದಿನ ಕಾ, ತೋ ಮೇ ಕೋಶಿಶ್ ಕರೂಂಗಿ ಕಿ ಉಸ್ಕೋ 135 ದಿನ ಸೆ ಭೀ ಕಮ್ ಡೇಸ್ ಮೇ ಪೂರಾ ಕರ್ ಸಕೂಂ. ಔರ್ ವರ್ಲ್ಡ್ ರೆಕಾರ್ಡ್ ಜೀ. ಔರ್ ಇಸ್ ಮಿಷನ್ ಕೆ ಸಾಥ್ ಮೇ ಕಿ ಜೋ ಇನ್ಸಾನಿಯತ್ ಹೈ ವೋ ಸಬ್ಸೆ ಬಡಾ ರಿಲಿಜನ್ ಹೈ ಔರ್ ಏಕ್ತಾ ಅಖಂಡತಾ ಭಾಯಿಚಾರಾ ಯೇ ಜೋ ಮಾರಲ್ ವ್ಯಾಲ್ಯೂಸ್ ಹೈ ಹಮಾರಿ, ಇಸ್ಕೋ ಸ್ಪ್ರೆಡ್ ಹೋನಾ ಭೀ ಜರೂರಿ ಹೈ ದೇಶ್ ಕೆ ಇಸ್ ಮಾಹೌಲ್ ಮೇ. ಔರ್ ಮೇ ಚಾಹತಿ ಹೂಂ ಕಿ ಹಮಾರೆ ದೇಶ್ ಮೇ ಅಮನ್, ಶಾಂತಿ ಔರ್ ಇನ್ಸಾನಿಯತ್ ಕಾ ಭಾವ ಲೋಗೋ ಮೇ ಪೈದಾ ಹೋ. ನಮಸ್ಕಾರ, ಮೇರಾ ನಾಮ ವಿಕಾಸ್ ಹೈ ಔರ್ ಮೇ ಔರ್ ಸೂಫಿಯಾ ನಿಕಲೇ ಹೈ 16 ತಾರೀಖ್ ಸೆ ಗೋಲ್ಡನ್ ಕ್ವಾಡ್ರಿಲೇಟರಲ್ ರನ್ ಪೇ, ಜಿಸ್ಕಾ ಮಕ್ಸದ್ ಹೈ ಸದ್ಭಾವನಾ ಜೈಸೆ ಮೂಲ್ಯೋ ಕೋ ದೇಶ್ ಮೇ ಫೈಲಾನಾ, ಭಾಯಿಚಾರೆ ಕಿ ಭಾವನಾ ಲೋಗೋ ಮೇ ಬನಾನಾ. ಔರ್ ದಿಲ್ಲಿ ಸೆ ಚಲ್ಕರ್ ಹಮ್ ಮುಂಬೈ ಆಯೆ, ಮುಂಬೈ ಸೆ ಆಜ್ ಬೆಲ್ಗಾಂವ್ ಪಹುಂಚೆ ಹೈ ಔರ್ ಬೆಲ್ಗಾಂವ್ ವಾಸಿಯೋ ಕಾ ಯೇ ತಹೆ ದಿಲ್ ಸೆ ಹಮಾರಾ ಸ್ವಾಗತ್ ದೇಖ್ ಕರ್ ಬಹುತ್ ಖುಷಿ ಹುಯಿ. ಸೊ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಎವ್ರಿವನ್. ಕಾಫಿ ಛೋಟೆ ಛೋಟೆ ಬಚ್ಚೋ ನೇ ಮೇ ಜಾಯ್ನ್ ಕಿಯಾ ಹೈ ಔರ್ ಐ ಥಿಂಕ್ ವೋ ಹಮಾರೆ ಸಾಥ್ ಅಭಿ ಥೋಡಿ ದೇರ್ ಸ್ಕೇಟಿಂಗ್ ಭೀ ಕರೆಂಗೆ. ತೋ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್. ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಬುಕ್ ಆಫ್ ವರ್ಲ್ಡ್ ರೆಕಾರ್ಡ್ ಕಡೂನ್ ಸೂಫಿಯನ್ನ ಹೇ ವಿಶ್ವ ವಿಕ್ರಮ್ ಸಾಧನೆಯ ಸಾಠಿ ವಕೀಲ್ ಕಮಲ್ ಕಿಶೋರ್ ಜೋಶಿ ಯಾಂಚಾಕಡೂನ್ ಶುಭೇಚ್ಛಾ ದೇಣ್ಯಾತ್ ಆಲೆ ಆಹೆತ್. ಔರ್ ಸೂಫಿಯಾ ಜಿ ನೇ ಜೋ ಬತಾಯಾ, ಮೇ ಉಸಿ ರಾಜ್ಯ ಸೆ ಮೇರಾ ಮೂಲ ಪೈದಾಯಿಶ್ ಹೈ, ಪೈದಾ ತೋ ಬೆಲ್ಗಾಮ್ ಕರ್ನಾಟಕ ಮೇ ಹುಆ ಹೂಂ, ಲೇಕಿನ್ ಮೇ ಭೀ ರಾಜಸ್ಥಾನ್ ಕಾ ಹೂಂ. ಔರ್ ಮೇಡಮ್ ಜೋ ಬತಾಯಿ ಹೈ ಸೂಫಿಯಾ ಮೇಡಮ್ ನೇ ಕಿ ಅಜ್ಮೇರ್ ಸೆ ಹೈ, ಅಜ್ಮೇರ್ ಕೆ ಪಾಸ್ ಪುಷ್ಕರ್ ಗಾಂವ್ ಹೈ, ಪುಷ್ಕರ್ ಸೆ 16 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಪೇ ಮೇರಾ ಬರುನ್ ಬೋಲ್ ಕೆ ಮೇರಾ ಗಾಂವ್ ಹೈ, ವಹಾಂ ಕಾ ನೇಟಿವ್ ಹೂಂ ಮೇ. ಔರ್ ಮೇ ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಬುಕ್ ಆಫ್ ವರ್ಲ್ಡ್ ರೆಕಾರ್ಡ್ ಕಿ ತರಫ್ ಸೆ ಸೂಫಿಯಾ ಜಿ ಕೋ ಏಕ್ ಯೇ ರೆಕಾರ್ಡ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಮೇ ಉನ್ಕೋ ಅಭಿನಂದನ್ ಕರ್ತಾ ಹೂಂ. ಔರ್ ಮೇ ಚಾಹೂಂಗಾ ಕಿ ಪೂರೆ ಭಾರತವಾಸಿಯೋ ಕಿ ತರಫ್ ಸೆ ಕಿ ವೋ ಯೇ ಜೋ ಉನ್ಹೋನೆ ಜೋ ರೆಕಾರ್ಡ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಕರ್ನೆ ಕಾ ಜೋ ಲಕ್ಷ್ಯ ಉನ್ಹೋನೆ ಜೋ ತಯ ಕಿಯಾ ಹೈ ಉಸ್ಕೋ ಜ ಬಹುತ್ ಜಲ್ದಿ ವೋ ತಯ ಕರೆ, ವೋ ಅಪ್ನಾ ಪೂರಾ ಕರೆ ರೆಕಾರ್ಡ್, ಔರ್ ಭಾರತ ಕಾ ನಾಮ ಪೂರೆ ವಿಶ್ವ ಮೇ ಫೈಲಾಯೆ. ಔರ್ ಸೂಫಿಯಾ ಜಿ ಕಾ ಔರ್ ಭಾರತ ಕಾ ನಾಮ ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಬುಕ್ ಆಫ್ ವರ್ಲ್ಡ್ ರೆಕಾರ್ಡ್ ಕಿ ತರಫ್ ಸೆ ಹಮಾರಿ ಟೀಮ್ ಆಪ್ಕಾ ಸಬ್ ಅಬ್ಸರ್ವ್ ಕರ್ ರಹೀ ಹೈ. ಔರ್ ಜಬ್ ಆಪ್ಕಾ ಮಿಷನ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಹೋಗಾ ತೋ ಆಪ್ಕೋ ಹಮ್ ಆನರ್ ಕರೆಂಗೆ
हो सके तो उज्ज्वल निकम सर के हाथ से करेंगे। परफेक्ट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कडून सुफियांच्या या प्रवासाची दखल घेतली जात आहे। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची, तुम्ही पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी। क्लासिक ऑल इन वन, थंडीमध्येही मिळणार गर्मीचा अनुभव। या ठिकाणी तुम्हाला मिळतील प्युअर वुलनने बनलेले डोक्यापासून पायापर्यंतचे सर्व प्रकारचे गरम कपडे। मुलगा असो किंवा मुलगी, महिला असो वा पुरुष, लहान मुले असो वा वयोवृद्ध, सर्वांसाठी स्वेटर, जॅकेट्स, आय मास्क, फेस मास्क, कानपट्टी, हँड ग्लोव्स, स्केल कॅप, मंकी कॅप, मफलर, हेल्मेट कॅप, अँकल सॉक्स, थंब सॉक्स, नी सॉक्स, ब्लाउज स्वेटर, स्टोल, सन केप, कॉटन हँड ग्लोव्स, थर्मल टी शर्ट्स, 3-4 पॅन्ट्स, बर्मुडा, नाईटवेअर, गाउन्स, अंडर गारमेंट्स, आणखीन खूप काही एकाच ठिकाणी। बाळापासूनच्या साईजपासून प्लस साईजपर्यंत प्रत्येक साईजमध्ये उपलब्ध। म्हणजे एका शॉपमध्ये करा सर्व प्रकारच्या कपड्यांची खरेदी। तर मग आजच भेट द्या क्लासिक ऑल इन वन शॉप नंबर 1457 मारुती गली बी साइड मारुती टेम्पल बसवांग गली कॉर्नर बेलगाम। तर संपर्क साधा 9606698537 वर। बेळगाव जिल्ह्यातील नामांकित पीपल ट्री महाविद्यालय 2007 साली शिक्षण प्रेमी जगदीश सौंदती यांच्याकडून या महाविद्यालयाचा बेळगाव मध्ये प्रारंभ। पीपल ट्री महाविद्यालयात उच्च पदवीधर शिक्षक देतात प्रशिक्षण। पहिल्यांदाच बेळगावमध्ये शिक्षण अभियान 4.0 राबवलेले पीपल ट्री हे पहिले महाविद्यालय। या महाविद्यालयातील विद्यार्थी युनिव्हर्सिटी ब्ल्यू घेऊनच जातात बाहेर। महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर मिळवले आहे यश। प्रत्येक वर्षी केले जाते विद्यार्थ्यांसाठी संमेलनाचे आयोजन। पीपल ट्री महाविद्यालयात डिजिटल क्लासरूम, हायटेक कम्प्युटर लॅब व उत्तम लायब्ररीची सुविधा। येथे PUC कॉमर्स, BCA, BCOM, BBA बरोबरच 2019 मध्ये पहिले पीपल ट्री कॉलेज जे NSDC मान्यता प्राप्त हॉटेल अँड इव्हेंट मॅनेजमेंट कॉलेज आहे। महाविद्यालयामध्ये बेस्ट ट्रेनिंग रेस्टॉरंट, मॉकबार काउंटर, हाऊस कीपिंग लॅब व इतर व्यवस्था आहेत उपलब्ध। गायन, नृत्य, नाटक, क्रीडा अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांना केले जाते प्रोत्साहित। 3000 हून अधिक विद्यार्थी आहेत नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत। तर ऍडमिशन घेण्यासाठी भेट द्या पीपल ट्री कॉलेज बिहाइंड रामदेव हॉटेल, नेहरू नगर, बेलगाम। कॉन्टॅक्ट 9620271868, 9901181300, 9611614687। रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट, क्वालिटी मध्ये यापेक्षा सुंदर कुठेही नाही आणि दरामध्ये यापेक्षा स्वस्त कुठेही नाही। सोबत 5 वर्षाची वॉरंटी, थेट फॅक्टरी मधून विक्रीला 65% सूट। सोफा सेट सुरुवाती दर 12,500 रुपये, डायनिंग सेट 7,500 रुपये, वॉर्ड्रॉप 5,500 रुपये, डबल बेड कॉट 10,500 रुपये, टीव्ही वॉल युनिट 3,500 रुपये, ड्रेसिंग टेबल 2,500 रुपये, कम्प्युटर टेबल 1,500 रुपये, दिवाण 3,500 रुपये। याशिवाय तुम्हाला येथे मिळतील सेंटर टेबल, ऑफिस चेअर आणि ऑफिस फर्निचर। त्याचप्रमाणे खास मन लुभावणारे मॅरेज पॅकेजेसही उपलब्ध आहेत आणि आमच्याकडे लोनची सुविधाही आहे, ते पण सोप्या EMI सोबत। मग आज ही भेट द्या रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट, राधाकृष्ण टॉवर,
बिलो सिंडिकेट बैंक नियर गोबी मंचुरी शॉप समाधि वी गली बेळगाव। संपर्क साधा 9483560831 वर। अरे बाप रे, पहा तर किती ही गर्दी। पोतदार ज्वेलर्स से पण कमाल आहे ना, का असू नये। 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे। म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे। असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही। अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही। हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते। अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो। येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही। सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे। या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत। यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे। हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स बेळगाव। ब्रेक नंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। बेळगावचा सायकलपटू शुभम साखे विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी बेळगाव ते गोवा व परत बेळगाव असा 300 किलोमीटरचा प्रवास करून बेळगावमध्ये त्याने आपल्या प्रवासाची सांगता केली आहे। बेळगाव रोलर स्केटिंगचा विद्यार्थी व सायकलपटू शुभम साके हा विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी शनिवारी 300 किलोमीटर सायकल प्रवास करण्यासाठी गोव्याकडे रवाना झाला होता। कोरोना महामारीमुळे फक्त देशातच नव्हे जगभरातील सर्वच देशांचे मोठे नुकसान झाले। अशा परिस्थितीमध्ये विश्वशांती व विश्वात नवीन बदल घडून यावेत, झाडे लावा झाडे जगवा या संदेशांच्या प्रसारार्थ बेळगाव ते गोवा व गोवा ते बेळगाव असा 300 किलोमीटरचा प्रवास त्याने 3 दिवसात पूर्ण केला आहे। बेळगावला परतल्यानंतर शुभम साखेने पत्रकारांशी संवाद साधला आहे। आत्ता मी गोव्यावरनं आलो आहे 300 किलोमीटर अंतर सायकल प्रवास करून। मला जाताना काय वाटलं नाही, खरं रोड बरोबर नव्हतं आणि येताना बी घाट होतं, लई डिहायड्रेशन होत आहे बॉडी। सो तुम्ही कोणाला तर जायचं असेल तर गोव्याला जरा पाणीचं बॉटल आणि डिहायड्रेशन किट घेऊन जायचं असं माझं विनंती करतो आहे। तिथं 1 दिवसाचा रूम तेवढ्याच मी व्यवस्था करून घेतलं आहे, रोटरी क्लबनं हे केलं आहे आणि जेवण वगैरेचं माझं करून घेतलं। तिथं 9 वाजता निघलेलो आणि आत्ता 4 वाजता इथं 4:30 वाजता इथं आहे आणि इथनं तिथं जायला माझं 8:30 सोडलेलो। इथं तिथं 4 वाजता पोचलो आहे करेक्ट बागा बीचमध्ये। तिथं आणि चर्चेस सगळं फिरलो आहे 1 दिवसात। अवेअरनेस तेच माझं, सायकलिंग माय पॅशन, वर्ल्ड पीस माय ॲम्बिशन म्हणून सगळ्या चर्चेसमध्ये प्रेयर त्यांचा सोबत प्रेयर केलो आणि बीचेसमध्ये जरा हे केलं, सगळं बीचेस फिरून चर्चेसला गेलो आहे। शुभम साकेच्या अशा विविध स्पर्धांना व त्याच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव। बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीकडून रोलर स्केटिंग चॅम्पियन्स 2021 स्पर्धेचे रोटरी कॉर्पोरेशन स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये आयोजन करण्यात आले होते। बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीकडून रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2021 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। ही स्पर्धा 24 जानेवारी रोजी रोटरी कॉर्पोरेशन स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये पार पडली असून या स्पर्धेमध्ये 6 गटांमधून 150 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेमध्ये अनेक मुलांनी चांगले स्केटिंग कौशल्य दाखविले आहे। यापुढेही त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांची तयारी करावी असे स्पर्धेचे अध्यक्ष राज घाडगे आणि त्यांच्या पत्नी प्रेरणा घाडगे यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत।
बेलगाम। बहुत अच्छा अवसर है कि छोटे छोटे बच्चों ने इतने अच्छे से स्केटिंग का परफॉर्मेंस दिया है और मैं इनको बधाई देना चाहता हूँ और इनके पेरेंट्स को भी मैं बधाई देना चाहता हूँ कि बहुत अच्छा कर रहे, बहुत अच्छा इनको प्रोत्साहन दे रहे और यहाँ की स्पोर्ट्स मैनेजमेंट कमेटी पूरी बहुत अच्छे से इनको देखा है इन्होंने और मैं चाहता हूँ कि ये लोग नेशनल्स और इंटरनेशनल लेवल तक खेले बच्चे। सो यही बोल के मैं अपना दो बात समाप्त करता हूँ, शुक्रिया, थैंक यू। आज बहुत अच्छा स्केटिंग का कंपटीशन रहा है, बहुत सारे बच्चों ने पार्टिसिपेट किया और बहुत अच्छे से परफॉर्मेंस दिया। आई जस्ट विश देम ऑल द वेरी बेस्ट। आई थैंक द पेरेंट्स कि वो उनको इतना इंस्पिरेशन के साथ इधर लेके आते हैं और हमारी स्केटिंग जो टीम है, सर और सब लोग बहुत अच्छे से कर रहे हैं। सो थैंक यू, दे डूइंग रियली वेल, थैंक यू। यावेळी प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, राज घाटगे, प्रेरणा घाटगे, स्पर्धक आणि स्पर्धकांचे पालक उपस्थित होते। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव। आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची, तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 08312435777। आदर्श ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी-शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज। साथ ही शादी और अन्य पार्टियों के लिए सूट्स, शेरवानी और ढेर सारे एक्सेसरीज। आज ही अपनी खरीदारी कीजिए आदर्शा ड्रेस सर्कल के संग। आदर्शा ड्रेस सर्कल, मैग्नेट ऑफ अट्रैक्शन डेफिनेटली फॉर मेन। आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाव। फोन 08312407480। होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहां है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स। साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेज दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल। होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव। सुई धागे सी है जिंदगी अपनी, हर पल बुनती रहती है, कभी रिश्तों को, कभी सपनों को, कभी अरमानों को। सुई धागे सी है जिंदगी अपनी, हर पल बुनती रहती है,
आपकी मुस्कुराहट को। आदर्शा फैशन डिजाइनर, ब्लाउज, सूट्स, लहंगास, चूड़ीदार, हैंडवर्क, मशीन एम्ब्रॉयडरी के स्पेशलिस्ट। आदर्शा फैशन डिजाइनर। ब्रेक नंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। सर्व देवस्थान दर्शनासाठी खुली करा व तांडव वेब सीरीज वर तात्काळ बंदी घालण्याची मागणी करत श्रीराम सेना हिंदुस्तान यांच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। श्री यल्लम्मा देवस्थान, जोगनभावी मंदिर आणि चिंचली मायाक्का मंदिर भाविकांसाठी पूर्ववत खुले करावे, तसेच तांडव या वेब सीरीज वर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी श्रीराम सेना हिंदुस्तान बेळगाव तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे। श्रीराम सेना हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखाली सदर मागणींचे निवेदन सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आले। कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या मार्च महिन्यापासून यल्लम्मा देवस्थान, जोगनभावी मंदिर आणि चिंचली मायाक्का मंदिरासह अनेक हिंदू मंदिरे भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आली। मात्र आज प्रशासनाकडून सार्वजनिक सभा, मिरवणुका आदी कार्यक्रमांना परवानगी दिली जात असताना संबंधित मंदिरांचा बंदी आदेश अद्यापही जारीच आहे, त्यामुळे लाखो भक्त मंडळींची कुचंबणा होत असून हा एक प्रकारचा अन्याय आहे। तेव्हा संबंधित मंदिरे पूर्ववत दर्शनासाठी खुली केली जावीत। त्याचप्रमाणे अलीकडेच तांडव ही हिंदी वेब सीरीज सुरू झाली आहे। या वेब सीरीजमध्ये हिंदूंच्या भावना दुखावली जाणारी दृश्ये आहेत, याची गांभीर्याने दखल घेऊन तांडव वेब सीरीजवर तात्काळ बंदी घालावी अशी श्रीराम सेना अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्याकडून मागणी करण्यात आली आहे। आज आपण माननीय जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यासाठी इथं श्रीराम सेना हिंदुस्तानच्या माध्यमातून आलेलो आहोत। कोरोनाचा संदर्भ धरून जे हिंदूंची मठमंदिर आहेत, माता रेणुका मातेचं मंदिर, जोगनभावी मंदिर, चिंचली मायाका मंदिर, पांडुरंग विठोबाचं मंदिर, ज्योतिबा मंदिर, ही जी मंदिरं बंद ठेवलेली आहेत, ही मंदिरं त्वरित उघडावीत, त्वरित भक्तांसाठी तिथं ती ओपन करावीत। एक कोरोनाचा संदर्भ धरून मंदिरं बंद करायचं चाललं आहे देशामध्ये, परंतु देशामध्ये ओपनमध्ये इलेक्शन चालत आहेत, ओपनमध्ये मोठमोठे मेळावे चालत आहेत, तर तिथं त्या ठिकाणी यांना कोरोना दिसे ना, कोरोना दिसतंय आमच्या मंदिरांमध्ये, ज्यांना कोरोना दिसतोय आणि समस्त हिंदूंच्या भावनावरती इथं कुठेतरी भावना दुखावल्या जातात, त्याच्यासाठी मी तुमच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतोय की लवकरात लवकर ही आपली आमची मठमंदिरं ओपन करून तिथं भाविकांसाठी, भक्तांसाठी ती लवकरात लवकर सुरू करावीत अशी विनंती मी करतोय। त्याच्यानंतर देशामध्ये एक तांडव नावाचं एक पिक्चर रिलीज होत आहे, त्या पिक्चरमध्ये काम करणारा जो हरामखोर हिरो जो सैफ अली खान, तो हरामी पाकिस्तानवर प्रेम करणारा हरामी ह्या देशामध्ये पिक्चर काढायचं, देव हिंदू देव देवतांच्या विटंबना करायच्या आणि इथं पैसे कमवायचे आणि ते पैसे आतंकवाद्यांना पुरवायचं काम असलेले हरामखोर नीच लांड्याच्या प्रवृत्तीची, पाकिस्तानवर प्रेम करणारी लांडी आज या देशामध्ये काम करतायत। माझं एक म्हणणं आहे संपूर्ण हिंदू समाजाला, या भारतामध्ये राहणाऱ्या, या हिंदुस्थानामध्ये राहणाऱ्या संपूर्ण लोकांना, ह्या नागरिकांना माझा एक विनंती आहे की तुम्ही जर ह्या देशावर प्रेम करत असाल, या भारत मातेवर प्रेम करत असाल, तर हरामखोर असली नीच प्रवृत्तीची, पाकिस्तानावर प्रेम करणारी जी या बॉलिवूडमध्ये काम करणारी लांड्यांची औलाद आहे, या औलादीनं तिथंच आवळलं पाहिजे आपण, तिथंच त्यांना ठेचलं पाहिजे, कारण हे लोक या हिंदू राष्ट्रामध्ये जगायचं, या हिंदू राष्ट्रामध्ये खायचं आणि या हिंदू राष्ट्राच्या विरोधात, या भारत मातेच्या विरोधात हे काम करायचं चाललं आहे आणि या भारत मातेला कुठेतरी बर्बाद करायचं काम चाललं आहे। हा हरामखोर हे सैफ अली खान या पिक्चरामध्ये भगवान श्रीशंकरांचं एक रूप धारण केल्यासारखं करून त्यांचं त्रिशूल हातामध्ये घेऊन हा हरामखोर नाचायचं काम तिथं दाखवलेलं आहे, समस्त हिंदू देवतांची विटंबना त्या पिक्चरामध्ये केलेली आहे। माझं असं एक म्हणणं आहे या हिंदू राष्ट्रामध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांनी
आज एक निश्चय केला पाहिजे या असले हरामखोर ही जात आहे या हरामखोर पाकिस्तानवर प्रेम करणाऱ्या जातीला तिथंच आवडलं पाहिजे. या हे जे पिक्चर हे असले पिक्चर हे रिलीज होत आहेत या पिक्चरांच्यावरती त्वरित आपण आळा घातला पाहिजे आणि ह्याच्यासाठी आपण सर्वजण कार्यरत राहिलं पाहिजे. निवेदन सादर करतेवेळी कोंडुस्कर यांच्यासह श्रीराम सेना हिंदुस्थान बेळगावचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट केएनएन सिटी न्यूज बेळगाव. 27 जानेवारी रोजी गदगमधील गजेंद्रगड येथे क्रांतीवीर संगोळी रायन्ना यांच्या 190व्या हुतात्मा दिनाचे आयोजन करणार असल्याचे कर्वे राज्य संचालक व कर्वेच्या जिल्हा अध्यक्षांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे. क्रांतीवीर संगोळी रायन्ना यांच्या 90व्या हुतात्मा दिनाचे आयोजन 27 जानेवारी रोजी गदग येथील गजेंद्रगड येथे करणार असल्याचे कर्वेचे राज्य संचालक महादेव तळवार व कर्वेचे जिल्हा अध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांनी या संदर्भात पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली आहे. कर्नाटक रक्षणा वेदिके ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ 10 ಹಲವಾರು ಹೋರಾಟಗಳೊಂದಿಗೆ ಕನ್ನಡ ಪರ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸ್ತಾ ಬಂದಿದೆ. ಅದೇ ರೀತಿ ಈ ಬಾರಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಕೂಡ ಗಜೇಂದ್ರಗಡದಲ್ಲಿ ರಾಯಣ್ಣ ಹುತಾತ್ಮ ದಿನ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆ ಕಡೆಯಿಂದ. ಅದನ್ನು ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಬೆಳೆಸಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಅದನ್ನು ಬೆಳಗಾವಿ ವಿಭಾಗ ಮಟ್ಟದ ಸಮಾವೇಶ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆ ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷದ ಟಿ ಎ ನಾರಾಯಣಗೌಡರ ಒಂದು ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತು ಅದೇ ತಾಲೂಕಿನ ರಾಜ್ಯ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಸೋಂಪೂರ್ ಅವರ ಎಚ್ ಎಸ್ ಸೋಂಪೂರ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಿಂದ ಮತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ವಿಭಾಗದ ಎಲ್ಲ 7 ಜಿಲ್ಲೆಯ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷರು 7 ಜಿಲ್ಲೆಯ ತಾಲೂಕಾ ಅಧ್ಯಕ್ಷರುಗಳು ಮತ್ತು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ 7 ಜಿಲ್ಲೆಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಭಾಗವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾವು ಕೂಡ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ 14 ತಾಲೂಕುಗಳ ವತಿಯಿಂದ 8-10 ಗಾಡಿಗಳನ್ನು ನಮ್ಮ ತಾಲೂಕು ಅಧ್ಯಕ್ಷರು ತೊಗೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಸುಮಾರು ಒಂದು 100 ಗಾಡಿಗಳು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಗದಗಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರಯಾಣ ಬೆಳೆಸಿದ್ದೀವಿ. ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಾಡಿನ ಜಗದ್ಗುರುಗಳಾದ ಮೈಸೂರು ಮಠದ ಜಗದ್ಗುರುಗಳಾದ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳು, ಕೂಡಲ ಸಂಗಮದ ಸ್ವಾಮೀಜಿಗಳಾದ ಜಯಮೃತ್ಯುಂಜಯ ಸ್ವಾಮಿಗಳು, ಹುಲಿ ಜಂತಿ ಪಟ್ಟದ ಪೂಜ್ಯರು ಮಹಾಲಿಂಗರಾಯ ಮಹಾರಾಜರು, ಸಿದ್ದನಕೊಳ್ಳ ಮಠದ ಶಿವಕುಮಾರ ಸ್ವಾಮಿಗಳು ಮತ್ತು ತೆಕ್ಕೆದ ಭಾವನವರ ಗಜೇಂದ್ರಗಡ ಇವರದ ಹಜರತ್ ನಿಜಾಮುದ್ದೀನ್ ಶಾ ಆರ್ಷಪಿಯವರು ಕೂಡ ದಿವ್ಯ ಸಾನ್ನಿಧ್ಯವನ್ನು ವಹಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯನ್ನು ನಮ್ಮ ಕರ್ವೇ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಟಿ ಎ ನಾರಾಯಣಗೌಡರು ವಹಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರದೇಶ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರು ವಹಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಕನ್ನಡವೇ ಜಾತಿ, ಕನ್ನಡವೇ ಧರ್ಮ, ಕನ್ನಡವೇ ದೇವರು ಅನ್ನೋಂಥದ್ದು ಸಿದ್ಧಾಂತದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆ ಇಡೀ ರಾಜ್ಯದುದ್ದಗಲಕ್ಕೂ ನಾಡ ವಿರೋಧಿಗಳಿಗೆ ಸರಿಯಾದಂಥ ಪಾಠ ಕಲಿಸುವಂಥ ಕೆಲಸ, ನಾಡು ನುಡಿಯ ಪರವಾಗಿ ಹೋರಾಟ ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸ, ಅದರ ಜೊತೆ ಇಂಥ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಸಹ ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ, ಜಿಲ್ಲಾ ಕೇಂದ್ರ, ತಾಲೂಕಾ ಕೇಂದ್ರಗಳಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಬೆಳಗಾವಿಯ ವಿಭಾಗೀಯ ಮಟ್ಟದ ಸಮಾವೇಶ, ರಾಯಣ್ಣನ ಒಂದು ಹೆಸರನ್ನು, ರಾಯಣ್ಣನ ಹೋರಾಟವನ್ನು ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ ಪರಿಚಯಿಸಿಕೊಡುವ ಸಲುವಾಗಿ ಇಂಥ ರಾಯಣ್ಣನ ಅಂಗವಾಗಿ, ಯಾಕಂದರೆ ರಾಯಣ್ಣನ ಹುಟ್ಟು ಸಾವು ಇಡೀ ದೇಶ ಗೌರವಿಸುವಂಥ ದಿನ ಅದು. ಆಗಸ್ಟ್ 15 ರಾಯಣ್ಣನ ಜನ್ಮ, ಅದವತ್ತು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ತಂದುಕೊಟ್ಟು ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಿಕ್ತು. ಜನವರಿ 26 ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಅವತ್ತು ಈ ರಾಯಣ್ಣನ ಸಾವು. ಹಾಗಾಗಿ ಈ 2 ದಿನಗಳಲ್ಲೇ ಒಂದು ಬಲಿಷ್ಠ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಒಂದು ಏನೋ ಅಡಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ಆ ರಾಯಣ್ಣನ ಹೆಸರನ್ನು ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ ದೇಶವೇ ನೆನೆಸ್ಕೊಳ್ಬೇಕನ್ನುವಂಥ ದೃಷ್ಟಿಕೋನವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆ ಬರೀ ರಾಜ್ಯಕ್ಕಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ರಾಯಣ್ಣನ ದೇಶದ ಜನ ಗುರುತಿಸಬೇಕನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ಏನು ಬೆಳಗಾವಿಯ ವಿಭಾಗೀಯ ಮಟ್ಟದ ಸಮಾವೇಶವನ್ನು, ಅದರ ಜೊತೆ ರಾಯಣ್ಣವರ 190ನೇ ಜನ್ಮ
190ನೇ ಹುತಾತ್ಮ ದಿನಾಚರಣೆಯನ್ನು ಜನಪದ ಸಂಭ್ರಮದ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಗಜೇಂದ್ರಗಢದೊಳಗೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣ ಯಾಂಚ್ಯಾ 190ವ್ಯಾ ಹುತಾತ್ಮ ದಿನಾನಿಮಿತ್ತ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾಂಸೆ ಆಯೋಜನ ಕೇಲೆ ಗೆಲೆ ಆಹೆ. ತರ್ ಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾತ್ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕತಿಲ್ 7 ಜಿಲ್ಹ್ಯಾತಿಲ್ ಕರ್ವೆ ಅಧ್ಯಕ್ಷ, ತಾಲೂಕಾ ಅಧ್ಯಕ್ಷ, ಪದಾಧಿಕಾರಿ ವ ಕೆಪಿಸಿಸಿ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಡಿಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಯಾಂಚ್ಯಾ ಹಸ್ತೆ ಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾಚೆ ಉದ್ಘಾಟನ್ ಹೋಣಾರ್ ಅಸಲ್ಯಾಚೆ ಸ್ಪಷ್ಟ ಝಾಲೆ ಆಹೆ. ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್, ಕೆಎನ್ಎನ್ ಸಿಟಿ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವ್. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाव जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहो, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो. अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. एपटेक एविएशन एकेडमी, बेलगाम. यहाँ हमने 13 सालों में न सिर्फ 2000 से अधिक स्टूडेंट्स को ट्रेन किया है, बल्कि 90% को बेस्ट प्लेसमेंट्स भी दी है. हम साथ कई ऐसे जॉब रेडी कोर्सेज भी ऑफर कर रहे हैं, जो ग्लैमरस होने के साथ काफी प्रॉमिसिंग भी है. आज कई टॉप हायरिंग कंपनीज की नजर हमारे स्टूडेंट्स पे है, और वो इसलिए है, जहां कई कोर्सेज सिर्फ स्किल्स सिखाते हैं, हम सिक्स एज एडवांटेज से लाइफ स्किल्स सिखाते हैं, जो उन्हें इन कोर्सेज के साथ लाइफ टाइम करियर के लिए तैयार करते हैं. अगर आप तैयार हैं इंडस्ट्री रेलेवेंट स्किल्स के लिए, हम तैयार हैं आपका फ्यूचर बदलने के लिए. एपटेक एविएशन एकेडमी, बेलगाम. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिल मिल जाए हर पल होंगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना. होटल आदर्श पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी. COVID-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन. आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए. हर पार्सल के साथ एक मास्क फ्री. होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी. फोन 0831-243577 और 8884121718. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. संस्कार भारती संस्थेकडून मकर संक्रांतीच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मकर संक्रांतीच्या निमित्ताने संस्कार भारती या संस्थेमार्फत देशभक्ती गीत व नाटकासह तिळगुळ दागिने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदवाडी येथील IMER येथे 24 जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमाला एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे राजेश कुमार मौर्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर हिंदुस्तान क्लासिकल गायक राजप्रभू धोत्रे, राष्ट्र स्वयंसेवकचे ज्येष्ठ सदस्य राघवेंद्र कागवाड यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
राजेश कुमार मौर्या म्हणाले की नैसर्गिकरित्या लाभलेली देणगी म्हणजे सुमधुर आवाज, सरस्वतीचा वास कंठांमध्ये निश्चित असतो। म्हणूनच साऱ्यांना नैसर्गिकरित्या मिळालेला सुमधुर आवाज मनाला शांती व स्फूर्ती देतो, असे अनेक विचार त्यांनी यावेळी मांडले आहेत। होने से हम पूरी तरह से ये देश सुनिश्चित करता है, ये देश कि हम अपनी जड़ों को, अपनी मान्यताओं को हमेशा भूलेंगे नहीं और मजबूत करते जाएंगे। संस्कार भारती केवल कला के क्षेत्र में, संस्कृति के क्षेत्र में, हमारी जो धरोहर है उसके क्षेत्र में, संगीत के क्षेत्र में, संस्कृत में कहा भी गया है कि साहित्य संगीत कला विहीना साक्षात पशु कुछ विषाणहीना। ये मैं नहीं कह रहा हूं, हमारे ग्रंथ कह रहे हैं जो हजारों साल पहले लिखे गए, कि वो व्यक्ति जिसको ना तो संस्कृति हमारे कला में, हमारे संगीत में, हमारे साहित्य में रुचि है, वो इंसान को दिखता है, लेकिन वो एक चार पाए जैसा है। हमारे इंसान होने की जो शक्ति है उसमें ये चीजें जो हैं ये वही हमें इंसान कहलाने लायक बचाती है, वह बनाती है। जिसके पास इसको समझने की, इसको ग्रहण करने की और इसको यथार्थ में उतारने की क्षमता है, उसमें मैं समझता हूँ माँ सरस्वती का उसके ऊपर वरदान है। मैंने अभी देखा कि कुछ बहुत अच्छी गा, उनकी आवाज़ कंठ में सरस्वती का वास है। तो जब कभी हम इन चीज़ों की, ये विद्याएं जो हैं, ये बगैर ईश्वर की, बगैर गुरु की आशीर्वाद के, उनके ब्लेसिंग्स के बगैर संभव नहीं है। क्योंकि मैं भी एक वाटर कलरिस्ट हूँ, जब हम उस टेबल पे होते हैं अपने कलर के साथ में, रंगों के साथ में, तब हम अलग जगह होते हैं, हम उस दुनिया में नहीं होते हैं। हम एक अलग होते तभी कुछ कर पाते हैं। जब कोई नृत्य करता है तो वो अपने को ऊपर से जोड़ लेता है, ऊपरी शक्तियों से, ऊपरी चेतनाओं से जोड़ता है, तभी वो कर सकता है, नहीं तो उसमें वो बात आएगी नहीं, वो चमक नहीं आएगी। जब कोई साहित्य रचता है तो वो अपने को अलग कर लेता है, वो अपने को ऊपर शक्तियों से जोड़ देता है, तभी संभव है। और बगैर सरस्वती के आशीर्वाद के ये चीज़ें संभव नहीं है। ये जो लोग जानते हैं, करते हैं, इसका उन्होंने अनुभव किया है। मैं ज्यादा समय नहीं लूंगा, मुझे आप लोगों ने बुलाया, आमंत्रित किया। यावेळी अंतिम फेरीमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकाने आपल्या सुमधुर आवाजात देशभक्ती गीते एकापेक्षा एक गायली आहेत। यावेळी नाटकही प्रदर्शन करण्यात आले आहेत। एवढेच नसून संस्कार भारती या संस्थेने उपस्थितांना एक वेगळी मेजवानी म्हणून विविध प्रकारच्या दागिन्यांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते। सुरुवातीला संस्कार भारती अध्यक्षा डॉक्टर नीता देशपांडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। यावेळी अनेक श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला आहे। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। देवदर्शन घेऊन बेळगावला परतताना बेळगाव बागलकोट रोड जवळील चचडी गोंतमार क्रॉस जवळ बस आणि कारच्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे। अंगावरची हळद सुकण्याआधी नवदाम्पत्यासह चार जण वाहन अपघातात ठार झाले आहेत। यामध्ये महिला पोलीस स्थानकाच्या पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी नलवडे यांचाही समावेश असून, देवदर्शन घेऊन बेळगावला परतताना बेळगाव बागलकोट रोडवरील चचडी गोंतमार क्रॉसजवळ हा भीषण अपघात घडला आहे। वास्कोहून इलकळला जाणाऱ्या परिवहन मंडळाच्या बसची I-20 कारला धडक बसून हा अपघात घडला आहे। घटनेची माहिती समजताच जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी, रामदुर्ग पोलीस उप अधीक्षक शंकरगौडा पाटील, सौंदतीचे मंडल पोलीस निरीक्षक मंजुनाथ नडुवीनमणी, मुरगोडचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत। रविवारी दुपारी 2:15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे। पूर्वाश्रमीच्या लक्ष्मी हनुमंतराव नलवडे व सध्याच्या लक्ष्मी वासुदेव पवार, त्यांचा मुलगा प्रसाद वासुदेव पवार, सून अंकिता प्रसाद पवार, तिघेही राहणार सह्याद्रीनगर, अंकिताची आत्या दीपा अनिल शापूरकर राहणार शापूर, अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवांची नावे आहेत। बैलहोंगल तालुक्यातील तिगडी गावामधील ऊस शेतीला भीषण आग लागल्याने सुमारे अर्धा एकरहून अधिक ऊस जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे।
काही समाजकंटकाकडून लावण्यात आलेल्या आगीमध्ये सुमारे अर्धा एकरपेक्षा जास्त ऊस जळून खाक झाल्याची घटना बैलोंगल तालुक्यातील तिगडी या गावी घडली आहे. नावलगटी गावातील रहिवासी चंद्रया बसया विरक्तीमठ यांची ती जमीन असून तिगडी गावच्या व्याप्तीत ती मोडते. या शेतजमिनीत आलेल्या उसाला काही समाजकंटकाकडून आग लावण्यात आली असून ते फरारी झाले आहेत. या शेतात असलेल्या पंपसेट वायरसह सुमारे 1 लाख रुपयापर्यंत नुकसान झाले आहे. नेहमीप्रमाणे सकाळी 6:30 वाजता चंद्रया शेतात गेले असता उसाला लागलेली आग त्यांनी पाहिली. या व्यतिरिक्त ज्या शेतात आग लागली त्या शेताच्या शेजारी असलेल्या 8 एकरपेक्षा जास्त ऊस कापणीला आल्या असल्याने त्वरित शेजाऱ्याच्या शेतात आगीचा भडका पडू नये म्हणून त्वरित कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे एक मोठी हानी होण्याची टळली आहे. ही घटना बैलोंगल पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत घडली आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. स्टार एअरच्या दुसऱ्या वर्धापना दिनानिमित्त बेळगाव ते नाशिक नॉनस्टॉप विमान सेवा. बेंगळूर स्थित स्टार एअर ही भारतातील अग्रगण्य प्रादेशिक विमान कंपनी. या विमान सेवेमुळे प्रादेशिक एरोस्पेस क्षेत्राला मिळणार चालना. सर्व देवस्थाने दर्शनासाठी खुली करण्याची मागणी. तांडव वेब सिरीज वर तात्काळ बंदी घालण्याची मागणी, कारण वेब सिरीज मध्ये आहेत हिंदूंच्या भावना दुखावली जाणारी दृश्ये. श्रीराम सेना हिंदुस्थान तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन. बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीकडून रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन. आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धांची तयारी करण्यासाठी मुलांना दिल्या शुभेच्छा. 6 गटांमध्ये 150 स्पर्धकांचा होता सहभाग. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा कॅनन सिटी न्यूज मराठी.